खापरखेड़ा में सुअरों के कारण दुर्गंध से परेशान रहवासियों की शिकायत को ग्राम पंचायत और पुलिस ने नजरअंदाज कर दिया, जिससे आखिरकार वार्ड नंबर 4 की नाराज महिलाएं और नागरिक रविवार 7 जुलाई को दोपहर में सुअर प्रजनन केंद्र पर जा धड़के। जब पत्रकारों को बुलाया गया, हताश सरपंच मीनाक्षी ठाकरे तुरंत वहां पर पहुंची और पुलिस को बुलाया। सुअर पालक अमर को पुलिस स्टेशन लाया गया और गांव के बाहर जगह ढूंढ कर 15 दिन के दौरान सुअर को ले जाने का नोटिस जारी किया गया। चिचोली खापरखेड़ा के सरपंच वार्ड क्रमांक 4 में रहते हैं। उनके ही वार्ड में अमर किचरे नाम के व्यक्ति ने अतिक्रमित जमीन पर निर्माण कर सुअर पालन का व्यवसाय शुरू किया है। शादी समारोह में बचा हुआ खाना सुअरों को खिलाया जाता है। भोजन को 3 से 4 दिनों तक कंटेनरों में संग्रहित किया जाता था। इस दुर्गंध युक्त मल से आसपास के लोग परेशान हैं। मानसून के कारण दूर दराज से आए लोगों को भी परेशानी हो रही थी। बीमारी नियंत्रण दे रही थी और नागरिकों ने ग्राम पंचायत को कई शिकायत दी थी। पुलिस से शिकायत की लेकिन इसे नजरअंदाज कर दिया गया, इसलिए महिलाओं समेत नागरिक सुअर पालन केंद्र पर ही जा धड़के। नमस्कार दर्शकों, मैं मयूर तिरपुड़े बीसी न्यूज में आपका स्वागत करता हूँ। फिर से एक बार बहुत बड़ी ब्रेकिंग न्यूज के साथ आपसे रूबरू कर रहा हूँ। और इस वक्त हम मौजूद है खापरखेड़ा के वार्ड क्रमांक 4 में, जहाँ पे एक जो है एक सुअर पालन के व्यवसाय को लेकर यहाँ पे कुछ महिलाओं का जमावड़ा लगा है। कई तकलीफें हैं उनकी, उनसे बात करते हैं। क्या तकलीफ है आपको? ये सुअर पालन केंद्र चालू झाला है, मागल्या 2-3 वर्षाच्या आधी आम्ही केलं होतं बाया लोकांनी, पण ते बंद झालं होतं। पुराणा ऐकलं होतं, मगर आता आणखीन ऐकलं नाही ना। आता पुन्हा ते इथं आणून राहिला, 3-4 महिने होऊन राहिले। बहुत बायांना त्रास आहे। आमने सामने घर आहे ते त्या सुवर जे आणला आहे त्याचे, आणि त्रास त्या मतलब सगळ्यांनाच त्रास आहे। इथं आणे जाणेवाले राहणेवाले लहान लेकरं आहेत, बाया आहेत, बिमार पडले काय झालं, पैसा कोण लावणार आहे? त्याला आरोग्यावर यावर धोका होत आहे का? सर, वार्ड नंबर 4 मध्ये आज 3 महिने होऊन राहिले डुकरांचा व्यवसाय सुरू आहे। आम्ही या माणसांना 2-4 सांगून झालं, ज्याच्याकडे डुकर आहे त्यांना आम्ही सांगितलं की सर दादा तुम्ही उचलून टाका, पण ते काय ऐकून नाही राहिले। ते म्हणून राहिले की डुकराची वास नाही आहे, ते नाल्यांची वास आहे। आज आम्ही इथे 10-12 वर्षापासून राहून राहिलो, आतापर्यंत नाल्यांची वास आलेली नाही आहे इथे। जेव्हा आम्हाला सरपंचताईने साथ दिला तर आम्ही इथे गेलो पोलीस स्टेशनमध्ये, त्यांनी आम्हाला म्हटलं की हा काम आमचा नाही आहे। तर आम्ही परत आलो मग अजून आमच्या घरी की आम्ही फालतूच तिथे गेलो म्हणून। पण आता आमचा एकदम झाला अंगाच्या वरती, आमच्या मुलांना पण त्रास ते होऊन राहिले डुकरांचा, तर आम्ही आज निर्णय घेतलो की काही ना काही करायचंच। एक बार आपके तरफ आता हूँ, जिस तरीके से नाली सफाई को लेकर बात चल रही, तो नाली सफाई की बात नाली आजूबाजूच्या लोकांना नाली सफाई होती आजच नाही। हा नाला 25 ते 30-40 वर्षापासून हा नाला आहे। तेव्हाचा आजूबाजूच्या लोकांना नाल्याचा त्रास नाही, कारण नाला सफाई होत असते। ह्या डुकरांचाच त्रास आहे आता आपल्याला वाटणार, कारण हे लोक सडलेलं जे खराब झालेलं अन्न इथं आणतात आणि तिथे जमा करतात। त्याचा जेव्हा अन्न खराब झालेलं असतं त्याचा दुर्गंध येत, त्याच्याने लोक बीमार पडू शकतात। आरोग्याचा विषय आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, जर आरोग्यावर धोकादायक होईल तर त्याचे परिणाम कोण बघणार? जर यांनी टाकलं आणून तर त्याची वास येणारच ना। आपण घरी थोडंसं आपण न राहायला खराब अन्न तर आपण फेकून देतो। हा तर व्यक्ती पूर्ण ढगच आणून टाकून राहिला इथे डुकरांसाठी, मग कसं करायचं सांगा तुम्ही? 4 महिने से आमका परेशानी है, हमने भी कंप्लेंट की है, लेकिन सरपंच ने भी मैम ने भी क्या बोलते कार्रवाई की है, उनको सुन रहे नहीं है। लेकिन वो गंदगी वो नाली में जाता है, वहाँ पे नीचे ऐसा जमा होती है, वो एकदम बागती नहीं है, वो जमा होकर बहुत गंद स्मेल आता है। घर के सामने घर है, हमको सही नहीं हो रहा है, हमको बीमारी पड़ रही है, हमारे बच्चे लोग अम्मी लोग सभी प्रॉब्लम है हमको, और जल्दी की जल्दी निकाल निकले आप लोग। इस वक्त हमारे साथ चिचोली ग्राम पंचायत के सरपंच मीनाक्षी ताई तागड़े है, मौजूद है, उनसे बात करेंगे। ताई, जिस तरीके से लोगों का यानी आरोप है और ये जो पीछे चल रहा है, जस्ट पीछे में यहाँ पे जो है व्यवसाय कर रहे हैं, तो क्या आपके तरफ से कार्रवाई की जाने वाली है? अपन असच वस्ती मध्ये डुकरं पाळण्याचा व्यवसाय वस्तीमध्ये केला जात नाही, गावाच्या बाहेर त्यांनी व्यवसाय करावा, व्यवसाय करायला आपली बंदी नाही। पण ग्रामपंचायत थ्रू 2-3 आपण पत्र दिले, तरी पण हे ज्यांच्याकडे डुकर पालन करत आहे ते व्यक्ती ऐकायला तयार नाही। याच्या आधी 6 महिन्या अगोदर असेच डुकर गावामध्ये गावामध्ये होते, तेव्हा आपण जे जे डुकर पालन व्यवसाय करतो त्या व्यक्तीला आपण नोटीस दिले, परंतु ते तेव्हा त्या लोकांनी ऐकलं आणि गावाच्या बाहेर डुकर काढले। परंतु हे एकमेव एक व्यक्ती आहे की हे वार्ड नंबर 4 आबादीमध्ये राहणारा व्यक्ती, की वस्तीमध्ये त्यांनी डुकर पाळण्याचा कठोरा जमा केला। लहान आता पावसाळ्याचे दिवस आहे,
पावसाळ्याच्या दिवसात लहान मुलांना या मोठ्या रोग जंतुनाशकाचे बिमारीचे परिणाम होते. आताच एवढा वास येत आहे की इथे उभं राहणं मुश्किल आहे. तर हे आजूबाजूचे लोक कसे राहत असतील, जाणाऱ्या व्यक्तीला वास येतो तो इथे राहणाऱ्या व्यक्ती, इथे काही जनावर नाही राहत, एक माणूस राहते आणि माणूस राहते. इथं जनावरासाठी आपण गावाच्या बाहेर केला, आम्ही म्हण ग्रामपंचायतीनं 3-4 नोटीस पण ऐकायला तयार नाही. आम्ही समोर पण वरिष्ठ अधिकाऱ्याकडे यांची तक्रार केलेली आहे, पोलीस स्टेशन मार्फतही केली आहे, पण पोलीस अधिकारी आताही जागे नाही. ते जेव्हा आम्ही महिलांना घेऊन गेली तेव्हा हे हाकलून राहतात की आमची जिम्मेदारी नाही, ते ग्रामपंचायतची जिम्मेदारी आहे. जेव्हा ग्रामपंचायतनं याच्यावर कारवाई केली तर ग्रामपंचायतला नोटीस देतात की तुम्ही प्राण्याला कसे उचलले. हे प्राणी गावात पाळीव प्राणी नाही आहेत, तर हे गावाच्या बाहेर तुमचा व्यवसाय करा पण गावाच्या बाहेर करा, गावाच्या आतमध्ये नको करा. जर यांनी आता आजच्या ज्यांनी गावाच्या बाहेर काढले नाही त्याच्यावर कारवाई नंतर ग्रामपंचायत कारवाई करण्यात येईल. तर पोलिसांमार्फत कुठेतरी मदत आपल्याला मिळाली? पोलिसांची कोणतीच मदत मिळत नाही आहे. असं वाटत आहे की पोलिसांचा हात यांच्यासोबत आहे, यांच्यावर आहे, तेव्हाच कोणतीच प्रशासन यांच्यावर कोणतीच दखल घेत नाही. जेव्हा या महिला भगिनी बिचाऱ्या त्या पोलीस स्टेशनमध्ये जातात तर तिथून वापस पाठवतात. हे पोलीस प्रशासन कशासाठी असते, महिला भगिनीचं संरक्षण करायसाठी असते, परंतु इथं महिलांचं शब्दाला मानस न देता त्याला वापस पाठवले जाते आणि इथे यांच्या पाठीवर हात ठेवले जाते. वन विभागाचे अधिकारी म्हणतात की हे पाळीव प्राणी आहे, याला गावाच्या बाहेर पाळणं नको. हे पाळीव प्राणी आहे का, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे गावाच्या बाहेर करा, वस्तीमध्ये चालणार नाही. याच्यावर कारवाई ग्रामपंचायत नक्की करणार. NBC न्यूज के लिए खापरखेडा से मयूर तिरपुड़े की रिपोर्ट.